हाय फ्रेंड्स ब्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये मी सीमा आपलं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स पावसाळा ऋतू सुरू झाला आहे आणि पावसाळा म्हटलं की सर्वांच्या आवडतीचा ऋतू असतो पावसामध्ये भिजायला आवडत असतं परंतु हाच पावसाळा आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या देखील घेऊन येत असतो पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होत असतं स्किन इन्फेक्शन होत असतं फंगल बॅक्टेरियल इन्फेक्शन हे आपल्याला होत असतं आणि सर्दी खोकला ताप इत्यादी देखील आपल्याला या समस्या होत असतात परंतु या सर्व समस्यांमध्ये पायाच्या ज्या चिखल्या आहेत पायाला चिखल्या पायांना खाज येणं बऱ्याचदा दमट वातावरणामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं स्किन इन्फेक्शन होत असतं हे स्किन इन्फेक्शन बऱ्याचदा फंगल असतं किंवा बॅक्टेरियल असतं आणि त्यामुळेच आपल्या पायांना जखमा या होत असतात चिखल्या होत असतात तर पायांच्या या चिक ती हे बो पायांच्या बोटांना खाज येणं जखमा होणं इत्यादी समस्यांवरती आज मी तुम्हाला साधा सोपा आणि अगदी सहजासहजी करता येईल असा सोपा एक उपाय सांगणार आहे तर फ्रेंड्स उपाय काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती प्रथमच असाल आणि तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच माझे व्हिडिओ कसे वाटतात लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा तर फ्रेंड्स जाणून घेऊया पावसाळ्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा बाहेर जावंच लागतं बऱ्याच जणांना ऑफिशियल कामासाठी बाहेर जावं लागतं किंवा बरेच कामं असतात त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागत असतं आणि बाहेर गेलं की पायांचा देखील पावसाच्या पाण्याशी संबंध येत असतो आणि हे पावसाचं जे गढूळ पाणी असतं चिखलाचं पाणी असतं ते पायांमध्ये पायांच्या बोटामध्ये साचून राहिल्यामुळे आणि बराच वेळ आपले पाय ओले राहिल्यामुळे आपल्याला या समस्या होत असतात पायांना चिखले येणं किंवा पायांना जखमा होणं खाज येणं इत्यादी समस्या होत असतात तर या सर्व समस्यांवरती आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या मदतीने आज एक सोपा उपाय आपल्याला करायचा आहे त्याने तुमच्या पायाच्या चिखल्या गायब होणार आहेत तर जाणून घेऊया समजून घेऊया काय आहे उपाय त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक चमचा हळद हळद प्रत्येकाच्या मसाल्याच्या पदार्थामध्ये उपलब्ध असते तर आपल्याला हळद घ्यायचं आहे आणि दुसरा जो पदार्थ आपण घेणार आहोत तो म्हणजे मोहरीचं तेल मोहरीचं तेल देखील प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि जरी नसलं तरी ते सहजासहजी किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध असतं हळद आणि मोहरीचं तेल या दोन्हींच्या मदतीने आप आपण एक क्रीम तयार करणार आहोत जी तुमच्या पायासाठी पायाच्या चिखल्यांसाठी अतिशय प्रभावी ठरणार आहे तर फ्रेंड्स हळद या ठिकाणी आपण घेतलेले आहे कारण हळदीमध्ये अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्यामुळे आपल्या ज्या पायांच्या जखमा आहे त्या भरून येण्यासाठी हळद ही प्रभावी ठरत असते आणि मोहरीच्या तेलामध्ये सुद्धा असे गुणधर्म असतात जेणे ज्यामुळे आपल्या ज्या पायाच्या जखमा आहेत त्या भरून निघण्यास मदत होत असते आणि म्हणूनच या दोन गोष्टींच्या मदतीने आपल्याला ही क्रीम तयार करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे एक चमचा हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल ॲड करायचं आहे एक थिक पेस्ट होईल इतकं मोहरीचं तेल आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ही जी चांगली पेस्ट आहे ती एक चिव करून घ्यायची आहे ही क्रीम आणि ही तयार क्रीम ज्या ठिकाणी तुम्हाला आ, पायाला चिखल्या झालेल्या आहेत जखमा झालेल्या आहेत त्या ठिकाणी लावून ठेवायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून बा धूळ माती चिखल इत्यादीचे कण त्या जखमांवरती राहणार नाहीत आणि त्यामुळे पाय स्वच्छ धुवून मग तुम्हाला क्रीम ते त्या क्रीम त्यावरती अप्लाय करायचे आहे तुम्ही हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे त्यामुळे ती व्यवस्थित क्रीम तुमच्या पायाला लागली जाईल आणि त्या जखमा बरे होण्यास मदत होईल हा झाला उपाय पायाच्या चिखल्या दूर करण्यासाठीचा उपाय परंतु त्यासोबतच तुम्ही पावसाळ्यामध्ये पायांची विशेष काळजी देखील घेतली पाहिजे जसं की शूज सॉक्स पायामध्ये वापरले नाही पाहिजेत जेणेकरून आपले पाय जास्त वेळ ओले राहतील असं कुठलेही फुटवेअर तुम्ही वापरायचं नाही आहे पावसाळ्यामध्ये शक्यतो तुम्ही ओपन फुटवेअरचा वापर करायचा आहे आणि पाय जास्तीत जास्त कोरडे राहतील याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर मग हा सोपा उपाय आणि ह्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या पायांच्या चिखल्या दूर करा पुन्हा भेटू अशीच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची